वक्फ बोर्ड ने मौजूदा कानून का इस्तेमाल करते हुए या वक्फ का इस्तेमाल करते हुए हिंदू आदिवासी और निजी जमीनों पर अतिक्रमण किया। वे जमीनें वक्फ बोर्ड के नाम पर अधिग्रहित की गई। ऐसी सभी जमीनें उचित कार्रवाई करके तुरंत उन व्यक्तियों, मंदिरों या संस्थानों को वापस कर दी जानी चाहिए जिनसे वे संबंधित है। जब भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने बताया कि इसके लिए सरकार से रिकॉर्ड दुरुस्त करने का अनुरोध किया गया है। किंवा वक्फचा वापर करून मोठ्या प्रमाणावर जमिनी अतिक्रमित केल्या आहे, मोठ्या प्रमाणावर हिंदूंच्या, मागासवर्गीयाच्या, आदिवासीच्या जमिनी वक्फ बोर्डामध्ये त्यांच्या नावाने करून घेतल्या आहे, त्या जमिनी परत मिळाव्या, त्या जमिनी ज्यांच्याच्या मालकीच्या त्यांना त्या परत द्याव्या, याकरता रेकॉर्ड दुरुस्ती करावा अशी मागणी आम्ही केली आहे। आणि त्याकरता लागणारा पैसा हा वाटला सरकारने खर्च करावा, पण या जमिनी तातडीने खाजगी मालकीच्या काही जमिनी आहेत, काही मंदिराच्या जमिनी आहेत, काही जमिनी त्या ठिकाणी मागासवर्गीयाच्या आहेत, काही जमिनी ह्या आदिवासीच्या आहे, या जमिनी परत होणे आवश्यक आहे। मोठ्या प्रमाणावर परस्पर जमिनी वक्फ बोर्डामध्ये लागलेल्या आहे, त्या जमिनी परत व्हाव्या। माझं म्हणणं आहे तातडीनं दुरुस्ती झाली पाहिजे, त्याचा रेकॉर्ड मोठ्या हाय लेवलला एक अथॉरिटी तयार करून किंवा जे काही त्याचं मेकॅनिझम असेल ते केलं पाहिजे, पण तातडीनं हिंदूंच्या, मागासवर्गीयाच्या, आदिवासीच्या आणि काही खाजगी जमिनी ज्या परस्पर लावून टाकलेल्या आहेत त्या तातडीनं लोकांना परत मिळायला पाहिजे, त्या त्या संस्थांना परत मिळायला पाहिजे। काही तर मंदिराच्या जमिनीसुद्धा वक्त त्या नावाने दाखवलेल्या आहेत, त्याही परत मिळाल्या पाहिजे।